नमस्कार बुक स्टार्ट स्पीक स्पीकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पावसाची रिमझिम चालू आहे तशात आप्पा त्यांच्या बालपणी गाव कसं होतं याची गोष्ट चिलटारीला सांगतात मग या बापलेकांची जोडी घराबाहेर पडते आणि जुन्या नव्याचा संगम असलेलं गाव त्यांना नव्याने सापडतं ओरिजिनल स्टोरी बाय एस आर रामकृष्णा मराठीमध्ये अनुवाद उमा कुलकर्णी चित्र काढली आहे तन्वी भट गोष्टीचं नाव आहे अप्पा जेव्हा लहान होते प्रकाशन प्रथम बुक्स गोष्ट सांगितली आहे असावरी दोषी चला तर मग भेटूया चिलटारी आणि त्याच्या अप्पांना रिमझिम रिमझिम पाऊस होता थेंब गुदगुल्या करत होते कोसळणाऱ्या पावसाने थोडी उसंत घेतली होती चिलटारी आपली बहीण पुट्टी हिच्यासोबत बसला होता अप्पांच्या बालपणीच्या आठवणी ऐकून त्याने प्रश्नांचा वर्षाव सुरू केला कुठे गेल्या या शहरातल्या चिमण्या कुठे आहे तो झुडू झुडू वाहणारा झरा कुठे आहेत त्या गोट्या आणि भोवरे कुठे आहे ते पीक हिरवे बैलगाडी आणि गेले कुठे ते टांगे आता गजबज गजबज सगळीकडे आणि बेफाट वाहनांचा थर्राट बस कार रिक्षा जीवाची घबराट चिलटारीचं बोलणं ऐकून अप्पा म्हणाले दाखवतो गम्मत चल जाऊ खाली खेळूया सिसॉचा खेळ चल चल झोपाळ्याकडे नको दौडू वेळ पायऱ्या उतरून खाली आले तिथे बरमुडातले आजोबा भेटले काठीने धरत होते ताल टप टप आणि गात होते तन देरेना। सुंठीची मिंट गोळी देत त्यांनी विचारला प्रश्न एक राग कोणता ओळख बर सारे गमप धनी सानी पग रे आठवलं गाणं सिनेमातलं चिडतारी ते गुणगुणला आजोबांनी हलवली मान हुशारीचं कौतुक केलं छान रस्त्यावरच्या रिक्षामधून मधून धक धक रेडिओ ऐकू आला ब्राउनी चिडला मागे धावला वा बा, वा बा, वा बा, बा। गाणं ऐकून आला झुळझुळ पाण्यावर डोलणारी बाग घराघरांसमोर बहरली होती टवटवीत ता फुलांच्या ताटव्यांमधून रंगीबेरंगी बेरंगी फुलपाखरं होती हा खमंगवास ओळखलास सुरू आहे बघ पाककलेचा वर्ग मोठा ल कुंकू लावलेल्या आजी हम खुसखुशीत चकल्या तळण्यात झाल्यात गर्क मस्त मजेचा द्यायला झोका येतो आजही गार वारा। वाऱ्याची कुजबूज ऐकू येते तेच जग तर आजही आहे आवडल्या का या अप्पांच्या लहानपणीच्या आठवणी तर अशा अनेक गोष्टी मराठी हिंदी गुजराती इंग्लिश या चारही भाषांमध्ये ऐकण्यासाठी तुम्ही बुक्स दॅट स्पीकला वेगवेगळ्या पॉडकास्टिंग ॲप्सवर भेट देऊ शकता आणि आमचं यूट्यूब चॅनल आहे बुक्स दॅट स्पीक धन्यवाद बाय बाय